अशोक पंजाबी साहब यांचा पोलीस प्रशासनातर्फे त्यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. जन्मवारी लाइट त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे त्यांचे देखील सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांचा देखील सन्मान, ज्यावेळेस घरी जात होते त्यावेळेस गाडीचा ऍक्सिडेंट झालेला होता, गाडी स्लिप झाली होती. धन्यवाद सर. वाखाणण्यासारखे धडे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे वेळोवेळी त्यांनी लोकांना पुरेपूर असं वेळोवेळी तिन्हीच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे त्यांचं मनापासून सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. तरी कोकणा असणारा व्यक्ती आम्हाला मिळून आलेला आहे, तर त्यावेळी समस्या निर्माण होत होती, अशा वेळी ते महत्वाच्या नाकांवरती ते काम करत आहे. परक यांचं देखील सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. पत्र प्रदान करण्यात येत आहे. अशोक शेख सर, मधुबाला मॅडम आणि सर्व सत्कार मूर्ती ज्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. मुळात हा सत्कार का केला, आत्ताच का केला आणि करोना जी काही महामारी आहे किंवा पॅन्डेमिक आहे ते अजून सुरूच आहे. इनफॅक्ट संपलेलं नाही आहे. सुरुवातीला आपल्या मेपर्यंत 40-41 केसेस होत्या. गेल्या 20 दिवसामध्ये आपण 1200 पार केलेला आहे आणि मग करोना तर वाढतोय पण सत्काराची घाई का, हा एक पहिला प्रश्न आहे आणि त्याचं आधी उत्तर देणं मला आवश्यक वाटतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याची स्थापना करत होते आणि ते स्वराज्य उभं करत असताना एक एक लढाई ते लढत होते. ही लढाई लढत असताना सुरुवातीला काही त्यांचे खूप चांगले सहकारी सरदार मावळे गेल्यानंतर युद्धामध्ये लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी नियम स्वतः करून घेतला होता की मी लढाईच्या आधीच माझ्या मावळ्यांचं सत्कार कौतुक आणि सर्व कोण कौतुक मी आधीच करणार आहे, कारण मला ती वेळ परत यायला नको की कदाचित ते माझ्या परत येणार नाही किंवा मी त्यांच्या परत पोहोचू शकणार नाही आणि म्हणूनच आम्ही सुद्धा हे कौतुक एवढ्यासाठी करतोय, कारण हा फार मोठा प्रवास आहे. करोना हा संपलेला नाही, हा पुढचे काही दिवस काही महिने असा चालणार आहे. कदाचित याचं पुढचं रूप काय असणार आहे आपल्याला कोणालाच माहित नाही. 20 दिवसापूर्वी आम्हालाही वाटलं नव्हतं की 40-41 पेशंटचं नाशिक 1200 जाईल आणि आताही मला सांगता येणार नाही आणि इथं असलेल्या कोणालाच सांगता येणार नाही की जुलैमधली परिस्थिती काय असणार आहे, ऑगस्टमधली काय असणार आहे, पुढच्या 6 महिन्यातली काय असणार आहे. आणि त्यामुळं त्यावेळेस काय असेल नसेल माहित नाही, पण आज गेल्या 3 महिने जे लोक आमच्या खांद्याला खांद्यावर उभे आहेत, जे आमच्या प्रत्येक अडचणीमध्ये देवासारखे आमच्या पाठीशी उभे आहे, आमची अडचण ते स्वतःची अडचण समजून ती सोडवण्यासाठी धडपडत आहेत. परिस्थिती हा भाग सोडून द्या, कॅपॅसिटी हा भाग सोडून द्या, कारण जर तो निकष लावायचा झाला आर्थिक परिस्थिती कोणाची आहे आणि कोणाची नाही हा जर निकष लावायचा झाला आणि तो गंगापूर पोलीस स्टेशनसाठी लावायचा झाला तर गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे
त्या लिस्ट मध्ये जे टॉपला आहेत त्यापैकी रतन सर आणि दोघ सोडले तर बाकी कोणीच इथं नाही. आणि जे इथं आहेत ते कदाचित त्या लिस्ट मध्ये त्यांचा नंबर खूप कुठेतरी मध्ये असेल शेवटी असेल, पण ते आज सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळं आर्थिक परिस्थिती ही दातृत्वाशी कधीच जोडता येत नाही. दातृत्वासाठी आर्थिक परिस्थिती असावी असावी असं अजिबात नाहीये. दातृत्वाचा गुणच वेगळा आहे आणि जो त्याच्याकडे ज्याच्याकडे तो गुण असतो त्याच्याकडे काही नसलं तरी तो देतच असतो आणि तो देत असतो म्हणून देव सुद्धा त्याला शक्ती देत असतो की तू लोकांसाठी करतोय ना मग तुझ्यासाठी मी करेल. आणि म्हणून अशा लोकांच्या मागं देवाची शक्ती असते, एक दैवी शक्ती असते. ती दैवी शक्ती त्या दातृत्व करणाऱ्या लोकांना पुढं सपोर्ट करत असते आणि मग ती लोक जेव्हा समाजासाठी पुढे येतात, आमच्यासाठी पुढे येतात, लोकांसाठी पुढे येतात, या ना त्या मार्गाने पुढे येतात, जे करता येईल त्याच्यासाठी पुढे येतात. मग अशी मला मुद्गल साहेबांनी ओळख करून दिली फारुख भाईंची, फारुख भाई रिक्षा चालवतात, माझ्यासाठी ते रिक्षा चालवतात हे महत्वाचं नाही, माझ्यासाठी ते अल्लाचा मेसेज घेऊन इतर लोकांसाठी आलेले आहेत त्यामुळे त्यांची किंमत खूप मोठी आहे. आणि म्हणून अशा सगळ्या लोकांचा सत्कार करणं, त्यांचं कौतुक करणं हे आम्हाला वाटतं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यात एक स्वार्थ पण आहे, स्वार्थ एवढाच आहे कारण आम्हाला माहीत नाही पुढची लढाई अजून किती मोठी आहे आणि ती लढाई लढण्यासाठी तुमची साथ आम्हाला अजून जास्त लागेल, कदाचित याच्यापेक्षा जास्त लागेल. आणि म्हणून हे आमच्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेलं एक छोटस त्याचा ऍडव्हान्स समजा तुम्ही, कारण आपल्याला ती सगळ्यांना लढाई लढायचीच आहे, कोणाला हरायचं नाही. इथं उपस्थित असणाऱ्याचं प्रत्येकाचं टार्गेट एकच आहे, स्वतःही अजिबात हरायचं नाही आणि दुसऱ्याला पण हरवू द्यायचं नाही. पॅन्डेमिक मध्ये एवढंच असतं, जेव्हा जागतिक महामारी येते ना त्यावेळेस एवढंच असतं, स्वतः टिकून राहायचं आणि आपल्या सोबत जेवढ्यांना धरून ठेवता येईल तेवढ्या सगळ्यांना आपल्याला धरून ठेवायचे. हाच आपल्या सगळ्यांचा एकत्रित उद्देश आहे की आपणही हरायचं नाही आणि आपल्या सोबत कोणालाच हरवून पण द्यायचं नाही. आता या परिवाराचा आपल्याला आतापर्यंत 3 महिने खूप चांगला उपयोग झाला, फायदा झालाय. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. पोलीस कळत नकळत समाजामध्ये खूप गोष्टी करत असतात, दुर्दैवानं कधीच उदात्तीकरण करण्याच्या फंदात पडत नाही. म्हणजे नवरा बायकोचे भांडण झाल्याने ती सोडवलं म्हणून लगेच आम्ही सांगत नाही की यांचं नवरा बायको सूरज सा तेज नाही मुझमे दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझे कब तक रोकोगे. हालातों के भट्टी में तुम मुझे जब जब फेंकोगे, यह हालात जो हमें भी देख चुके हैं. हालातों की भट्टी में तुम जब जब फेंकोगे, तप 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 कर तप तप कर सोना बनूंगा मैं, तुम मुझे कब तक रोकोगे. चाहे परेशानियां कितनी भी आ जाए दोस्तों, आपसे यही उम्मीद है कि आप इसी तरह भगवान की तरह हमारे सामने आएंगे और हमें मदद करेंगे या फिर समाज के लिए.